हाय मित्रांनो, तर आपण मागे 3 व्हिडिओ बनवल्या, त्या हिंदीमध्ये बनवल्या. आता आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय आणि तीच व्हिडिओ म्हणजे आपण अकोल्याला चाललो आहे. साईबाबाचं एक मंदिर आहे तिथे आणि त्याला प्रतिशेडी म्हणून बोलतात. तिथेच चाललो आहे मी. तर बघूया तिथे गेल्यावर काय काय बघायला भेटते आम्हाला आणि आणखीन काय काय आहे ते आपल्याला माहिती होईल. तर तिथे जाऊन बघूया. हाय मित्रांनो, बघत आहेत आपण आता बाजारामध्ये आलेले. बघा मित्रांनो इकडे, तर आत्ताच आपण अकलोली कुंडावरती आलेलो आहे आणि नंतर आता आपण आंघोळ करून साईबाबाच्या मंदिरामध्ये पण जाणार आहेत, तर ते सुद्धा आपल्याला दिसेल. तर चला मित्रांनो पुढे बघूया काय होतंय. हॅलो मित्रांनो, आताच मंदिरापर्यंत आपण आलेले. इथून पुढे मंदिराचं देवाला देवाचं दर्शन पण घ्यायचं आपल्याला. तर बघूया आपल्या इथून पुढे काय काय बघायला मिळतंय ते. तर चला बघूया मित्रांनो काय काय बघायला मिळतंय. साई राम साई बाबा गाओ.
रहमान भी हैं, राम भी हैं, वो रहमान भी हैं, फकीर फरिश्ता भगवान भी हैं। राम भी हैं वो रहमान भी हैं, फकीर फरिश्ता भगवान भी हैं। अनेक रूप दर्शन पाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ। खड़ा है कहता है जीवन माटी का घड़ा है, ओ देख तेरे सामने साईं खड़ा है, कहता है जीवन माटी का घड़ा है। श्रद्धा सबूरी मन सेवा में लगाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, ओ सुख को पाओ और दुख को भगाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईं नाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईं नाथ। तर मित्रांनो, आत्ताच आपण साईबाबाच्या मंदिरामधून बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला भरपूर काय बघायला मिळालं आहे, तसंच आम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा शूट केलेलं आहे। तर अजूनही आपल्याला काहीतरी पुन्हा काहीतरी बघावंसं वाटते, तर पुन्हा आपण काही काहीतरी बघू शकतो, तर बघा मित्रांनो। मित्रांनो, आत्ताच आपण शंकरांचा देव बघला, मला बघूया इकडे पुढे आपल्याला काय बघायला मिळतं। दर्शन झाले आता, ते आताच त्यांचं आगमन सुद्धा होत आहे गणपती बाप्पा। या मित्रांनो, गणपती बाप्पांचं दुसरं दर्शन घेऊया या बघून। आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतला, आता शनिदेवाचं दर्शन घ्यायला चाललंय, तर आपण शनिदेवाचं दर्शन घेऊ। या मित्रांनो, शनिदेवाचं दर्शन झालं आहे आणि आता शुद्ध मंबा मुले शंकरांचं दर्शन होत आहे। तर मित्रांनो, या आपण शंकरांचं दर्शन आपले शंकराच्या बाहेरसुद्धा दर्शन झालं होतं आणि आता आपलं शुद्ध दर्शन होत आहे। तर मित्रांनो, या आपल्या दर्शन
तर मित्रांनो, आपली व्हिडिओ खूप लांबपर्यंत गेली आहे आणि इकडे पाऊस असल्या कारणाने आपल्याला काहीची व्हिडिओ बनवता येत नाही आहे, तरी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि तुमचीसुद्धा साथ असू दे। आणि मित्रांनो, आता ही व्हिडिओ आम्ही इथेच स्टॉप करतो आहे।